सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। महाराष्ट्र से गृह मंत्री आदरणीय अनिल देशमुख, माननीय नगर विकास मंत्री आणि या मेट्रोच्या निर्माणामध्ये ज्यांचा विभागाचा आणि त्यांचा सहभाग आहे असे माननीय एकनाथ शिंदे, आपले पालकमंत्री नितीन राऊत, आदरणीय मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने, डॉक्टर विकास महात्मे, मंचावर उपस्थित सर्व या विशेषता या विभागाचे आमदार देवेंद्रजी आहेत आणि या मतदारसंघाचे तिथेच राहणारे आमदार बाजूला आपले विकास ठाकरे आहेत, त्यामुळे या दोघांच्या सीमेमध्ये ही मेट्रो होते आहे। त्याचबरोबर सर्व आमदारगण, विशेषतः हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये ज्यांनी वारंवार सहकार्य केलं, असं भारत सरकारमधील आमच्या अर्बन डिपार्टमेंट विभागाचे सचिव माननीय दुर्गाशंकर मिश्राजी, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हा पूर्ण केला आणि अतिशय सुंदर काम त्यांनी केलं, असे या मेट्रोचे महामेट्रोचे प्रमुख ब्रजेश दीक्षित जी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर आपल्या या मेट्रोच्या अर्बन डेव्हलपमेंट विभागाचे मंत्री हरदीप पुरीजी, या तिघांनीही आम्हाला नागपूरलाही मेट्रो दिली आणि एवढं मोठं काम या तिघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलं, याबद्दल नागपूरच्या जनतेच्या वतीने या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आज या मेट्रोचं उद्घाटन असताना आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद होतो आहे। अनेक गोष्टी नागपुरात अशा आहेत की ज्या भारतात नाही पण नागपुरात आहे। यातली प्रमुख गोष्ट म्हणजे या मेट्रोचं जेव्हा डिझाईन तयार झालं त्यावेळी दीक्षित साहेबांनी आपल्या इथे आपण जे पूल बांधले आहेत ते त्या डिझाईनमध्ये नव्हते। मी त्यांना विनंती केली की हे डिझाईन काही मला पसंत नाही आणि L&T चे व्यंकटरमण म्हणून जे डिझायनर आहेत ते भारतातले सगळ्यात चांगले डिझायनर, मुंबईचा जो छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला आपण जातो तो फ्लायओव्हर त्यांनी डिझाईन केला होता, त्यांना मी बोलवलं आणि त्यांना विनंती केली की हे डिझाईन आम्हाला खाली रस्ता, वरती ब्रिज आणि त्याच्यावरती आपण मेट्रो अशा प्रकारचं आम्हाला करून द्या। आणि आज हे भारतात पहिल्यांदा एवढं यशस्वी झालेला, यामुळे खर्च जरूर वाढला। पहिला जो पूल आहे त्याचं बऱ्याच अडचणी होत्या पण देवेंद्रजींच्या मतदारसंघात होता, त्यांनी रॅडिसन ते मनीषनगर हा उड्डाण पूल जो आहे याच्यावरही आपण मार्ग काढला आणि त्याच्यावर 450 कोटी रुपये, पारडीचा उड्डाण पूल आहे त्याच्यावर 450 कोटी रुपये आणि कामठी रोडवर जो आपला गड्डीगोदामपासून पूल बनतो आहे त्याच्यावर 550 कोटी रुपये, असे 1500 कोटी रुपये NHAI तर्फे आम्ही नागपूर मेट्रोला दिलेले आहे पूल बांधण्याकरता आणि त्यामुळे सुंदर डिझाईन तयार झालेला आहे। आज या ठिकाणी जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही कारण माननीय मुख्यमंत्री वाट पाहत आहेत। फक्त यातले महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद देईल की आम्ही पहिल्यांदा ब्रॉडगेज मेट्रो ही संकल्पना जेव्हा आणली तेव्हा ही रेल्वेतच कुठली गोष्ट रेल्वेमध्ये कन्व्हिन्स करणं खूप कठीण काम आहे। मी नेहमी म्हणतो, बऱ्याचदा रेल्वे बोर्डाच्या चेअरमनलाही परवा सांगितलं की अपवाद फक्त ब्रजेश दीक्षितचाच आहे म्हटलं, बाकी तुमच्याकडे काही कामाचे लोक नाही आहे फारसे। त्यामुळे मी स्वतः लोहाणी साहेब, ब्रजेश दीक्षित साहेब, पियुष गोयल यांना बसून सांगितलं की हे कसं फायद्याचं आहे आणि सुनील केदार साहेब तुमच्या आणि अनिल देशमुख साहेबांच्या फायद्याची गोष्ट सांगतो आहे। ही जी ब्रॉडगेज मेट्रो आहे ही नरखेडपासून सुरू होऊन बंडेरापर्यंत, गोंदियापासून सुरू होऊन ही रामटेक, गोंदियापासून चंद्रपूरपर्यंत
आणि त्याचबरोबर रामटेकपासून सुरू होऊन बंडेरापर्यंत आणि चंद्रपूरपर्यंत आणि सावनेरपासून सुरू होऊन ही वडस्यापर्यंत म्हणजे आता उमरेडला ब्रॉडगेज देखील बावनकुळे साहेबांच्या प्रयत्नाने आणि देवेंद्रजींनी ते रूपांतर करायकरता 1200 कोटी रुपये त्या जनरेशन कंपनी त्यात लावणार आहे. आता नितीन राऊत साहेब मंत्री आहेत आणि त्यामुळे हे ब्रॉडगेज देखील होणार आहे आणि हे पूर्ण जी मेट्रो आहे ही ब्रॉडगेज मेट्रो आता तयार होणार आहे. याचा प्रकल्प पूर्ण झालेला आहे, सगळं काही झालं आणि याचा प्रस्तावही पण मंजूर झाला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारमध्ये आणि रेल्वेमध्ये MOU पण झाला. देवेंद्रजी आणि पियुष गोयलने त्याच्यावर सही पण केलेली आहे. जुजबी गोष्टींकरता पुन्हा एकदा काही बदल आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाठवले तर या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. पण गोंदियापासून चंद्रपूर, बंडेरा, सावनेर, नरखेड आणि रामटेक आणि वडसा म्हणजे गडचिरोली जिल्हा, एकनाथ शिंदे साहेब गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ही जी ब्रॉडगेज मेट्रो आहे ही नागपूर स्टेशनवर आणि अजनी स्टेशनवर मीटरगेज मेट्रोला मिळणार आहे, म्हणजे तिथे त्यातून बदलता येणार आहे गाडी. आणि आत्ताच आम्ही 1000 कोटी रुपये खर्च करून 2 टेंडर काढलेले आहेत आणि नागपूरचं स्टेशन जे आहे अजनीचं हे जगातल्या सुंदर स्टेशनपैकी एक स्टेशन बनणार आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मल्टी मॉडल हब आहे आणि नागपूरचा बस अड्डा असेल, ST असेल, सगळे एका ठिकाणी राहणार आहे. आणि त्यावेळी देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी जेल शिफ्ट करायचा निर्णय घेतला आहे. जर नितीन राऊत साहेबांनी आपण सगळ्यांनी जर आपल्याला योग्य वाटलं आणि सहकार्य केलं तर फूड कॉर्पोरेशनची जागा, जेलची जागा, इरिगेशनची जागा आणि रेल्वेची 800 हेक्टर जागा असे मल्टी मॉडल पॅसेंजर हब आहे. सगळा पैसा माझ्या विभागाने 1000 कोटी रुपये दिलेही आहे आणि कामाचं टेंडर पण निघालेलं आहे आणि कामाला आता येत्या 15-20 दिवसात सुरुवात पण होणार आहे. त्यामुळे हा नागपूरच्या हृदयस्थानी एक चांगला स्पॉट तयार होणार आहे. आणि माझी विशेष करून अनिल देशमुख साहेबांना विनंती आहे आणि सुनील केदारांनाही विनंती आहे की हे डेव्हलपमेंट झाल्यामुळे नरखेड, काटोल, सावनेर या सॅटेलाईट सिटी म्हणून डेव्हलप होणार आहे, रामटेक डेव्हलप होणार आहे आणि त्यामुळे या ब्रॉडगेज मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं असा आपला सगळ्यांचा प्रयत्नही आहे. एकनाथ शिंदेंनी ते आज मान्य केलं की ताबडतोब मी हा प्रस्ताव पाठवतो, मी त्यांच्या नागपूरच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. दुसरा जो मुद्दा आहे तो मेट्रोचा टप्पा 2. हा टप्पा जो आहे याच्यामध्ये हा आपण लोकमान्य नगरपर्यंत MIDCपर्यंत घेतला, आता हा हिंगण्यापर्यंत आपण ही मेट्रो वाढवणार आहे सेकंड फेजमध्ये. आणि मिहानच्या ऐवजी ती बुटीबोरीपर्यंत जाणार आहे आणि भंडारा रोडपर्यंत ती जवळपास जो इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप झाला आहे त्याच्या पलीकडे आता एक्झॅक्ट टप्पा ठरेल तिथपर्यंत जाणार आहे. आणि कामठीमध्ये ही कन्हान नदीच्या काठापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या आपले जे ही जी मीटरगेज मेट्रो आहे याचा अजून टर्नओव्हर वाढणार, लोक जास्त येणार आणि ब्रॉडगेजमुळे अजून जास्त येणार आणि याची व्हायबिलिटी सुधारणार. आणि त्यामुळे या नवीन दुसरा जो टप्पा आहे तोही पण जवळपास 9000 कोटी रुपयाचा आहे. मी दुर्गाशंकर मिश्राजींना विशेष रूपाने धन्यवाद देईन की त्यांनी याबाबतीत सगळी पाहणी करून काही सुधारणा सुचवल्या होत्या आणि त्याला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जर या दुसऱ्या टप्प्याचा शिफारस पाठवली तर त्याचंही काम लवकर सुरू होणार आहे. स्वाभाविकपणे ही जी 9000 कोटी 10000 कोटी जो खर्च आहे आणि पुन्हा 10000 कोटी लागणार आहे यात 10% वाटा नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि नागपूर महानगरपालिकेला उचलायचा आहे. म्हणजे 900 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातले, त्यातले 450 कोटी NIT आणि 450 कोटी महापालिका. तुम्हाला माहिती आहे की आज महापालिकेची आणि NIT स्थिती एवढे पैसे द्यायची नाही आहे आणि पुन्हा नवीन टप्प्याला पुन्हा 900 कोटी द्यावे लागणार आहे. आणि म्हणून महानगरपालिकेने प्रस्ताव करून यशवंत स्टेडियम असेल, त्याचबरोबर नेताजी मार्केटच्या तिथली जागा असेल, अशा नागपुरातल्या काही जागा आपण तयार करून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉल तयार करणं आणि या जागेची जी किंमत आहे ती NIT आणि कॉर्पोरेशनची इक्विटी म्हणून आपण याच्यात टाकलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला हे 9000 कोटी रुपयाचं लोन मिळणं शक्य होणार आहे. आणि म्हणून या दुसऱ्या प्रकल्पाचं देखील मंजुरी, माझी विनंती आहे, एकनाथ शिंदेंनी आत्ता तेही जाहीर केलं की ताबडतोब ते पाठवतील प्रस्ताव,
तो जर आला तर लगेच याचंही काम सुरू होईल आणि त्यामुळे हिंगण्यापासून कामठी कणांपासून या सगळ्यांचा आणि रामटेक असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल बंडेरा असेल आणि त्याच्याबरोबर हे सगळे स्टेशन म्हणजे पूर्ण बदलणार आहे पूर्व विदर्भ आणि गडचिरोलीत वर्षापर्यंत जाणार आहे. आणि त्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पॅसेंजरची स्पीड 40 किलोमीटर प्रतिघंटा आहे, एक्सप्रेसची 60 किलोमीटर आहे आणि ब्रॉडगेज मेट्रोची स्पीड 120 किलोमीटर प्रतिघंटा आहे. त्यामुळे वर्धा ते नागपूर हे केवळ 35 मिनिटात पूर्ण होणार आहे आणि नरखेड ते नागपूर हे देखील जवळपास 32 ते 35 मिनिटात पूर्ण होणार आहे. आणि यामुळे छोटे छोटे स्टेशन मुंबईसारखे डेव्हलप होणार आहे, त्यामुळे या सॅटेलाईट सिटी डेव्हलप होतील आणि त्यामुळे या कामाकरता एकनाथ शिंदेंनी मंजूर द्यायचं घोषित केलं असेल त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आता हा जो आपण रोलिंग स्टॉक विकत घेतो आहे हा सध्या काही वेळा आपल्याला फॉरेनमधून आणावा लागतो, याचं मॅन्युफॅक्चरिंग इथे नाही आहे. मी दीक्षित साहेबांना आणि मिश्रा साहेबांना विनंती केली की याचं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया का नाही होऊ शकत आणि दीक्षित साहेबांनी आणि मी मिळून प्रयत्न केलेला आहे. याच्यात फॉरेन इन्व्हेस्टर इंडियन इन्व्हेस्टर तयार आहे विथ फॉरेन टेक इटालियन टेक्नॉलॉजी. अजून 2-3 कंपन्या आपण टेंडर काढून ते ठरवूया. पण पुणे मेट्रोचा रोलिंग स्टॉक, ब्रॉडगेज नागपूरचा रोलिंग स्टॉक आणि नागपूरचा या मीटरगेज मेट्रोचा रोलिंग स्टॉक म्हणून 300-400 गाड्या लागणार आहेत. आणि हे जर आपण नागपूर मेट्रोनी याचं मॅन्युफॅक्चरिंग इथे सुरू केलं तर आपल्या रोलिंग स्टॉकची किंमत 25 ते 30% कमी होणार आहे, तेवढी बचत होणार आहे. आणि म्हणून या रोलिंग स्टॉकचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याकरता आम्ही सिंधीला मी पोर्टचा मंत्री असताना ड्राय पोर्ट तयार केलेला आहे आणि तिथून आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट सुरू झालेला आहे. त्याच ड्रायपोर्टच्या बाजूला रेल्वे लाईनच्या बाजून जागाही पण आयडेंटिफाय केलेली आहे आणि या ठिकाणी या रोलिंग स्टॉकचा जागतिक दर्जाचा उत्तम टेक्नॉलॉजी असणारा मोठा कारखाना जर सुरू झाला तर विदर्भातल्या अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, अँसिलरी इंडस्ट्रीज निर्माण होणार आहे आणि त्याकरता पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील आता मिश्राजी हमने बातचीत की आप कम पैसे लगाइए बाहेर के इन्व्हेस्टमेंट होकर 30% रोलिंग स्टॉक की कॉस्ट भी कम हो जाएगी और विदर्भ के युवाओं को रोजगार भी मिलेगा. आता नितीन राव साहेबांनी सांगितलं की मिहानच्या प्रकल्पाचं त्याचं देवेंद्रजींनी इंटरनॅशनल एअरपोर्टचं टेंडर काढलं होतं पण भारत सरकारचं त्याबाबतीत काही रिझर्वेशन असल्यामुळे ते टेंडर अडकलेलं आहे. तर ते टेंडर एकतर भारत सरकारने पुन्हा कॅन्सल करायचं तर रिजेक्ट करावं असं मी त्यांना बोललो आहे. त्यामुळे लवकरच इंटरनॅशनल एअरपोर्टचे काम सुरू होणार आहे, त्याकरता मान्य अनिल देशमुख साहेब आणि एकनाथ शिंदे नितीन राऊत साहेबांनी लगेच त्याचा निर्णय जर केला तर हाही मार्ग ओपन होणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागपूर आणि नागपूरचा बराचसा परिसर मग त्यामध्ये गोंदिया भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा या सगळ्याची कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि या सर्वमुळे हे सगळं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातला अमरावती जिल्हा याचं पूर्ण ट्रान्सपोर्टचं चित्र बदलणार आहे. आणि नागपूर मेट्रो जी बांधली याची कॉस्ट मेट्रोची 350 करोड पर किलोमीटर कॉस्ट आहे आणि ब्रॉडगेज मेट्रोची कॉस्ट 4 करोड रुपये पर किलोमीटर आहे. कारण याच्यामध्ये ही आयडिया जेव्हा निघाली त्या आयडिया माझ्याच डोक्यातून निघाली की आपण एवढी मोठी कॉस्ट आपला गरीब देश आहे कुठून आणणार. आणि म्हणून ब्रॉडगेज मेट्रोला आता रेल्वेनी पण मान्यता दिलेली आहे, त्यामुळे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली म्हणजे वडसा वर्धा अमरावती हे सगळं एका 1.5 घंट्याच्या झटक्यात येणार आहे. कारण ही इलेक्ट्रिकची गाडी हिला थांबवायला ब्रेक दाबायला लगेच थांबते गाडीसारखी लगेच स्पीड घेते, त्यामुळे याची स्पीड 120 किलोमीटर आहे, त्यामुळे सगळं ट्रान्सपोर्ट बदलणार आहे. त्यामुळे या सर्व कामामध्ये याचा उल्लेख केला पाहिजे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या सगळ्या करार करताना या सगळ्या गोष्टी करताना त्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. याआधी ही गोष्ट खरी आहे की कॅबिनेटचा प्रस्ताव पास झाला, त्यामुळे मी म्हणतो सगळ्यांचंच नाव घेतलं ते चांगलं, त्यात मुत्तेबारांचंही नाव घेऊन टाका कारण त्यांनी पण दावा केला की मी केलेला आहे, त्यामुळे त्यांचंही याच्यात काम आहे, त्यांनी त्यावेळी मागणी केली होती, त्यामुळे सगळे सगळ्यांना याचं श्रेय मिळायला काही हरकत नाही आहे. परंतु आज या ठिकाणी आज नागपूरमध्ये जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी होते त्यामुळे ते नागपूरचे प्रतिनिधी होते आणि त्यांच्यावर जबाबदारी होती. आता नागपूरमध्ये आमचं नेतृत्व जे आहे राज्य सरकारात ते नितीन राऊत
अनिल देशमुख आणि सुनील केदार यांच्याकडे आम्ही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे आता नागपूरचे आणि विदर्भाचे प्रश्न सोडण्याची जबाबदारी त्या तिघांची आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे देवेंद्रजी असतील, मी असतील, आम्ही सगळेजण कुठलेही राजकारण न करता पूर्ण ताकदीने उभं राहू असा विश्वास मी त्या सगळ्यांना देतो. नितीनजी, निहानमध्ये 28,000 लोकांना नोकऱ्या लागल्यात आणि त्याची लिस्ट माझ्याकडे नावासहित आहे. आणि आता जे राफेल नावाचं विमान आहे, आजच माझं कालच बोलणं झालं, 2022 साली त्याचे 36 विमानं नागपूरला तयार होतात आहेत. आणि फॉल्कन नावाचं जे जेट इंजिनचं 12-सीटर विमान आहे तेही 2022 नागपूरला पूर्ण होणार आहे. आणि टाल नावाची जी कंपनी आहे ती एअरबस आणि बोईंगचे 1100 पार्ट्स तयार करते. आणि मी आणि बावनकुळे साहेब आणि देवेंद्र ज्यावेळी गेलो तेव्हा कामठी, कन्हान, चंद्रपूरमधलं नागभीड, गडचिरोली भागातली तरुण मुलं हजारोच्या संख्येने आज त्या ठिकाणी मुलं मुली काम करतात आहेत. आपण म्हटली ती गोष्ट खरी आहे की आज नागपूरच्या विकासाबरोबर नागपूरच्या तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे TCS असेल, इन्फोसिस असेल, राफेलचं ही जी फॉल्कन कंपनी आहे ही आली असेल, अशा अनेक कंपन्या आल्यात, अजून आणण्याची गरज आहे. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यावर अजून रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे नागपूर ही देशातलं सुंदर आणि चांगलं शहर. आणि नागपूरची मेट्रो तर एवढी चांगली झाली आहे की मी प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्याच्या नजरेखालून घातलेली आहे. आणि दीक्षित साहेबांना जी त्यांची निवड झाली तेव्हा देवेंद्रजींनी त्यांचं नाव शिफारस केली, निश्चित केलं होतं. पण मला अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगताना या गोष्टीचा आनंद होतो आहे की दीक्षित साहेबांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि ज्यावेळी 2020 डिसेंबरमध्ये आप जब पूरी मेट्रो पूरी करोगे तो नागपूर की जनता की ओर से, सब पार्टी की ओर से आपका नागरिक सत्कार करने का हमने तय किया है. इट इज अ ग्रेट अचीवमेंट फॉर नागपुर, वी आर वेरी वेरी मच प्राउड ऑफ इट. और मिश्रा जी, जो जो टेक्नोलॉजी हुई, जो नए डिजाइन्स हुए, वो देश के लोग देखने के लिए आते हैं. और जो दुनिया में नहीं है वो नागपुर में है. इसके लिए नागपुर का नागरिक करके मुझे भी आनंद है. और ये और आगे का अगर आपने ये कर दिया तो ब्रॉडगेज मेट्रो, शायद वर्ल्ड की पहली ब्रॉडगेज मेट्रो भी नागपुर में शुरू होगी. और ये 3-4 करोड़ पर किलो कुछ भी नहीं, रेलवे के ही रेल है, उनके ही सिग्नल सिस्टम है, कंट्रोलिंग उनके ही स्टेशन है. और आपका रेलवे का लॉस खत्म हो जाएगा क्योंकि जो पैसेंजर ट्रेन आती है गोंदिया से, बंडेरा से, वो सब लेने की जरूरत नहीं, वो उसको कैंसिल करेंगे. एक एक घंटे से मुंबई जैसे ये फास्ट ट्रेन चलेगी. तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ा काम होगा. मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना आणि महाराष्ट्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो. आणि या बाबतीमध्ये त्यांनी आजच एकनाथ शिंदेंनी सांगितलं याबद्दल नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो, कारण नूडल एजन्सी ते आहेत. पुन्हा एकदा आज या मेट्रोची ही ॲक्वालाईन आम्ही या ठिकाणी सुरू होते आहे. माननीय मुख्यमंत्री आणि आमचे पुरी साहेब, या पुरी साहेबांना पण मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा नागपूरच्या जनतेला शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळामध्ये असाच नागपूरचा विकास सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितपणे होत राहील असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.